नमस्कार मित्रांनो, तुमचे आपले YouTube चॅनल वर स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत क्ष व ज्ञ विषयीचे स्पष्टीकरण। वर्णमालेमध्ये क्ष व ज्ञ यांचा समावेश का केला जात नाही हे आपण या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही वर्णमाला व मूळाक्षरे यांचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तसेच त्या व्हिडिओची लिंक आपले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। चला तर मग पाहूया आपला आजचा मुद्दा, क्ष व ज्ञ विषयीचे स्पष्टीकरण। पहा मित्रांनो, क्ष व ज्ञ यांचा समावेश आपल्या वर्णमालेमध्ये केला जात नाही। कारण काय आहे पहा, क्ष व ज्ञ हे प्रत्यक्षात काय आहेत, हे प्रत्यक्षात काय आहेत तर हे संयुक्त व्यंजने आहेत। हे संयुक्त व्यंजन असल्या कारणामुळे त्यांचा समावेश हा वर्णमालेत केला जात नाही किंवा करीत नाही। मग संयुक्त व्यंजन कोणाला म्हणतात? तर संयुक्त व्यंजन म्हणजे काय, एक किंवा अनेक व्यंजनांनी मिळून जेव्हा एखादं व्यंजन तयार होते तेव्हा त्या व्यंजनाला एक ठिकाणी काय म्हणतात, संयुक्त व्यंजन असे म्हणतात। तर मग क्ष आणि ज्ञ हे असेच व्यंजन आहे की ते अनेक व्यंजनांनी बनून या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्याची पोड आपण या ठिकाणी पाहू शकतो। पहा, क्षची पोड आहे या ठिकाणी क अधिक क्ष अधिक क, म्हणजे या ठिकाणी काय होतो, क्ष होतो। म्हणजे एक किंवा अनेक व्यंजनांनी या ठिकाणी तो काय आहे, तयार झालेला आहे। तसेच ज्ञची सुद्धा पोड आपण या ठिकाणी पाहू शकतो, द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ। असे या व्यंजनांनी अनेक व्यंजनांनी बनून या ठिकाणी हा ज्ञ तयार होतो, म्हणून यांना काय म्हणतात, संयुक्त स्वर म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, सॉरी, संयुक्त व्यंजन यांना या ठिकाणी म्हटलं जातं। आणि हे संयुक्त व्यंजन असल्या कारणामुळे यांचा समावेश वर्णमालेत करत नाही। तसेच मित्रांनो, याला या ठिकाणी जोडाक्षरे सुद्धा काय, यांना जोडाक्षरे सुद्धा म्हटलं जातं। हे आपण सविस्तर पद्धतीने जोडाक्षरांच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मग तुमच्या लक्षात आलंच असेल की क्ष आणि ज्ञ यांचा समावेश का होत नाही। आणि हेही लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण क्षची स्पेलिंग जर आपल्याला विचारली तर आपण सांगतो के एस एच ए, ओके, आणि त्यानंतर ज्ञची स्पेलिंग आपण सांगतो डी एन वाय ए, हे पद्धतीने आपण सांगतो। त्याला कारणच आहे पहा, के म्हणजे क, क्ष म्हणजे क्ष आणि अचा क, तसंच या ठिकाणी डीएन ज्ञची स्पेलिंग आपण या ठिकाणी सांगत असतो। अशा पद्धतीने आपण क्ष व ज्ञ यांच्या विषयीचे स्पष्टीकरण पाहिले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण बेल दाबल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळत असते।